आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा. 3 वर्ष आधीच राजीनामा दिल्यामुळे खळबळ. लोकसभा लढण्याचे पंकजा मुंडे यांच्याकडनं संकेत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काळजी घ्या, मी पुढे तुमची काळजी घेईन. पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही. महायुतीतल्या सूत्रांची माहिती. 2 दिवसानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 हून अधिक जागा देण्यास भाजपचा नकार. बारामती रायगड राष्ट्रवादीला सोडणार. उर्वरित 2 जागांचा निर्णय अमित शहांशी बैठकीनंतर. सूत्रांची माहिती. रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याची चर्चा असताना उद्धव ठाकरे वायकरांच्या मतदारसंघात. दौऱ्यामध्ये रवींद्र वायकरही उपस्थित. शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंशी असलेल्या 40 वर्ष जुन्या संघर्षाला पूर्ण विराम. पवारांनी भोरमध्ये घेतली अनंतराव थोपटे यांची भेट. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची अधिकृत घोषणा. भोरमधील सभेत शरद पवारांकडून नाव जाहीर. April 9 गुढीपाडव्याच्या दिवशी सभेमध्ये भूमिका मांडणार. मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांची घोषणा. अनेक विषयांवर बोलायचे. राज ठाकरे यांचं वक्तव्य. दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवायची नाहीत. राज ठाकरेंचा सध्याच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल. फुटलेले पक्ष आतून एकत्र असल्याचाही राज ठाकरेंचा दावा. मनसेची मराठी माणूस आणि हिंदुत्वाची भूमिका भाजपसारखीच. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण. आदित्य ठाकरे अरविंद सावंत सुनील शिंदे यांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव. मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या विलेपार्लेतल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन. उद्या सकाळपासून पूल वाहतुकीसाठी खुला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.